सांगली जिल्ह्यात ऊस दराचं आंदोलन चांगलंच चिघळलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन तीव्र केलंय. सांगलीमध्ये आज चक्काजामची हाक देण्यात आली आहे. दरम्यान काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं आंदोलनाला हिंसक वळण लागलं. वसंतदादा पाटील साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या 10 बैलगाड्या आणि 2 ट्रॉलींचे टायर फोडण्यात आले. तसंच जिल्ह्यातल्या अनेक कारखान्यांची ऊसतोड बंद पाडण्यात आली आहे. तासगावमध्ये 3 एसटी बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी ठरवून दिलेला FRP चा 80-20 फॉर्म्युला स्वीकारण्यास कारखानदारांनी नकार दिलाय. साखरेचे भाव पडल्यामुळे हे दर देणे शक्य नसल्याचं कारण कारखानदारांनी पुढे केले. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली. ज्याला अध्यक्ष बनायचं आहे त्यानं स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावेत, तिथल्या नोकरांचा पगार भागवावा, आपल्या खिशातनं पैसा खर्च करून गाडीचं डिझेल भागवावं, आमच्याच पैसे आणि आमच्याच जीवावर जर तुम्ही उठणार असाल तर साखर संघाच्या अध्यक्षाला सुद्धा मी इशारा देतो की तुम्ही जर या पद्धतीनं शेतकऱ्याच्या विरोधात आमचेच पैसे घेऊन काम करणार असाल तर भविष्य काळामध्ये साखर संघाचं कार्यालय सुद्धा शेतकरी येऊन उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.